आज रोजी नगर तालुक्यातील नांदगाव येथे बाळूमामा यांची पालखी दाखल। तब्बल 5 दिवस ही पालखी नांदगाव मध्ये मुक्कामी होती। त्या पालखी सोबत 1000 मेंढ्यासह ही पालखी मुक्कामी होती। हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील भाविकांनी या पालखीचे दर्शन घेतले। जणू काय नांदगाव मध्ये पंढरपूरचे चित्र तयार झाले होते। या कार्यक्रमाला 2 वेळेच्या भोजनाची पंगती गावातील नागरिकांनी दिल्या। सदर गावाचे विद्यमान सरपंच सखाराम अण्णा सरक यांनी या पालखीची सेवा केली व संध्याकाळी कीर्तन भजन असे कार्यक्रम करण्यात आले। आमच्या गावचे भाविक भक्त दादा वाघे तसेच भरपूर धनगर बांधव यांनी आज या पालखीची मिरवणूक काढून त्या पालखीला आनंदात पाठवून दिले। महाराष्ट्रामध्ये बाळूमामाच्या मेंढ्या 40 ते 42 हजार आहेत। विशेष वळण्याकरिता कोणीही रोजाने किंवा मजुरीने काम करत नाही। फक्त भाविक या मेंढ्या चारून नंतर 2 टाइम या पालखीची आरती होते। या आरतीला हजारो भाविक उपस्थित होते। जगप्रसिद्ध असलेले बाळूमामाचे मंदिर आमदापूर येथे आहे। त्यांनी सांगितले आहे मुक्या प्राण्यावर दया करा। त्यांनी सांगितले आहे जर कोणी माझ्या मेंढ्या जाण्यासाठी नेले नाही तर धोंडे माझ्या मेंढ्या बोलतील असा बाळूमामाचा महिमा आहे। गावामध्ये मोहम्मदची पालखी आली, मिरवून आणली, त्यांना जागा पसंत झाली, त्यामुळं आम्ही भरपूर लोकांनी सेवा केली आणि मेंढ्याची चाकरी भरपूर केली, चारणी झाली। बाळूमामा आमच्या गावाला 4 दिवस राहिले आणि आनंदात सगळं सुखी समाधी जेवणं वगैरे प्रसाद देवानी भरपूर झाला आणि चांगल्यापैकी सेवा करून आम्ही आता बाळूमामाला आज आमच्या गावात मिरून वेळेत ह्या गावाला पोच करणार आहेत। साक्षात आढावा घेतला आहे पत्रकार अहमदनगर यांनी।